2019 आणि 20 मध्ये भारताचा विकास दर 6% घसरेल आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत तो 6.9% इतका होता. नक्कीच, कारण जागतिक बँकेने एप्रिल मध्ये जो अंदाज वर्तवला होता तो 7.5% होता, तोच आता त्यांनी लगेच ऑक्टोबर मध्ये 6% आणलेला आहे. मुडीचा तर दर हा 5.8% वर आलेला आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणालेले की बीजेपी शिवसेनेने जी GDP दर दाखवलाय, जो डेव्हलपमेंटचा दर दाखवलाय, त्याच्यामध्ये 2% कमी करायला पाहिजे. म्हणजे जर जागतिक बँकेने 6% दाखवलाय तर तो 4% असणार आहे. जर मुडीजनी 5.8% दाखवलाय तर तो जवळजवळ 3.8% असणार आहे, म्हणजे 4% पण कमी. हा जो प्रमाण हे जागतिक बँक जे सांगते त्याच्या विरोधात मोदी आणि त्याचं सरकार आणि हे सगळे जण मुख्यमंत्री वगैरे सांगतायत की मंदीचं प्रमाण कुठेच नाही, यावरून कळतंय की यांना जास्त कळतं असं यांना वाटतं आणि पूर्ण जग आणि देश एका बाजूला आहे, त्यांना कळतंय, ते यांना कळत नाही की हे न कळण्याचं सोंग घेत आहेत. हे आता जनतेने तपासायला पाहिजे. ओके.